नमस्कार, पल्लवीज मराठी किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण पाहूयात आतून मस्त मऊ जाळीदार आणि बाहेरून अतिशय क्रिस्पी कमी तेलकट मेदूवडे कसे बनवायचे. हे वडे चुकण्याचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे याचं बॅटर. बॅटरची कन्सिस्टन्सी परफेक्ट असेल तर मेदूवडे पाडायला सुद्धा खूप सोपं पडतं. आतून सुद्धा मस्त जाळीदार बनतात आणि महत्वाचं म्हणजे कमी तेलकट बनतात. तर मेदूवडे परफेक्ट येण्यासाठी सगळ्या महत्वाच्या गोष्टी यामध्ये शेअर केलेल्या आहेत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर थंबनेलमध्ये तुम्ही पाहिलंच असेल, उडीद डाळ न वापरता हे वडे आपण बनवणार आहे. तर उडीद डाळ ऐवजी इथे आपण अख्खे उडीद वापरलेले आहेत. तर इथे मी 1.5 वाटी अख्खे उडीद एक रात्र भिजवून घेतलेले आहेत. आता डाळीपेक्षा जर अख्खे उडीद वापरले ना तर मेदू वडे आतून खूपच जाळीदार बनतात. आता इथे मी अख्खे उडीद वापरलेले आहेत त्यामुळे रात्रभर भिजवून घेतलेलं आहे. थंडी आहे त्यामुळे रात्रभर भिजवून घेतल्यामुळे व्यवस्थित भिजतात सुद्धा. याऐवजी जर उडीद डाळ वापरणार असाल तर 4 ते 5 तास भिजून घेतलं तरी सुद्धा चालेल. यातलं सगळं पाणी काढून टाकलं आणि 2 ते 3 वेळा हे उडीद चांगली धुतलेली आहेत. आता या वड्यांसाठी लागणारं जे बॅटर असतं यामध्ये पाणी जास्त वापरायचं नसतं, किंवा जास्तच सैलसर असं हे बॅटर बनलं तर वडी सुद्धा व्यवस्थित पाडता येत नाहीत. तर ही चूक न होण्यासाठी ही पहिली स्टेप आहे. तर हे पहा, उडीद चांगले धुवून घेतल्यानंतर एका चाळ्यामध्ये हे पसरून ठेवायचे. यातलं उरलेलं सगळं पाणी आपल्याला काढून घ्यायचंय. तर पाणी सगळं निथळून होतंय तोपर्यंत मसाल्याची तयारी करून घेऊयात. तर इथे मी 3 ते 4 अगदी बारीक चिरून घेतलेल्या हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. सगळ्या गोष्टी बारीकच आपल्याला चिरून घ्यायच्यात. तर कोथिंबीर आणि कडीपत्त्याची पाने सुद्धा बारीक चिरून घेतलेली आहेत. आता या सगळ्या गोष्टींची आपल्याला पेस्ट करायची नाही. याची पेस्ट बनवून बॅटरमध्ये जर ऍड केली तर बॅटरला हिरवा रंग यायची शक्यता असते. त्यामुळे हे पहा, अगदी बारीक आपल्याला हे चिरून घ्यायचंय. 1 इंच आलं सुद्धा थोडंसं ठेचून घेतलेलं आहे. या वेळेमध्ये यातलं सगळं पाणी व्यवस्थित निथळलेलं आहे. डाळ जरी वापरणार असेल ना तर हीच प्रोसेस आपल्याला करायची. आता हे उडीद आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचे. तर त्यासाठी मिक्सरचं जे छोटं भांडं असतं ना ते वापरायचं, ज्याला आपण ग्राइंडर सुद्धा म्हणतो. या भांड्याच्या ज्या पाती असतात ना, यामुळे कोणत्याही भिजून घेतलेल्या डाळी किंवा तांदूळ व्यवस्थित बारीक होतात. हे पहा, 1 ते 1.5 पळीच फक्त मी अख्खे उडीद या भांड्यामध्ये काढून घेतलेले आहेत. आता पाणी न घालता सुरुवातीला 2 ते 3 वेळा हे मिक्सरला फिरवून घ्यायचं. तर हे पहा, पाणी न वापरता मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे. हे पहा, डाळीचे तुकडे तुकडे झालेले आहेत, अगदी घट्टसर हे बनलेलं आहे. हे आपल्याला अजून बारीक करून घ्यायचंय. पण हे बॅटर असंच आपण मिक्सरला फिरवायला गेलो तर मिक्सरला लोड तर येतोच. शिवाय उडीद चिकट असतात, हे बॅटर मिक्सरच्या भांड्याच्या तळाला जाऊन बसतं, पाती वरच्यावर फिरत राहतात आणि हे बारीक होत नाही. तर त्यासाठी थोडंसं थंड पाणी आपल्याला लागणार आहे. तर इथे मी पाण्यामध्ये बर्फाचे कडे टाकून घेतलेले आहेत. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे यामध्ये पाणी चमच्यानेच आपल्याला घालायचंय. तर हे पहा, 1 ते 1.5 चमचा हे थंड पाणी या बॅटरमध्ये मी घेतलेलं आहे. मेदूवड्याच्या बॅटरवरच आपला मेदूवडा कसा येणार आहे हे अवलंबून असतं. त्यामुळे पाण्याचा वापर कमी करूनच आपल्याला हे बॅटर बनवायचंय. तर 1.5 ते 2 चमचे थंड पाणी घालून पुन्हा 2 ते 3 वेळा हे मी फिरवून घेतलं. आता मिक्सरला फिरवून घेताना सुद्धा एकदा पल्स मोडला हे फिरवून घ्यायचं, म्हणजे खाली चिकटून राहिलेली डाळ सुद्धा व्यवस्थित मिक्स होते. आणि त्यानंतर 2 ते 3 वेळा डाळ मस्त फिरवून घ्यायची. तर हे पहा, फक्त 2 चमचे थंड पाणी वापरलं आणि हे असं बॅटर करून घेतलं. तर यामध्ये थंडच पाणी का वापरायचं, तर हे वाटताना मिक्सरला थोडासा लोड येऊ शकतो, त्यामुळे काय होतं, भांडं गरम होतं. तर ते न होण्यासाठी नॉर्मल पाणी न वापरता आपल्याला थंड पाणी वापरायचंय. आता हे बॅटर एखाद्या भांड्यामध्ये न काढता परातीमध्ये मी काढून घेतलेलं आहे. याचं सुद्धा एक कारण आहे, ते पुढे तुम्हाला समजेलच. तर हीच पद्धत वापरून सगळे हे उडीद वाटून घेणार आहे. पण त्यापूर्वी वडे मस्त आतून मऊ होण्यासाठी थोडेसे आपल्याला पोहे वापरायचे. हे पहा, ज्या वाटीने मी 1.5 कप उडीद घेतलेले होते त्याच वाटीने 1/2 वाटी पोहे घेतलेले आहेत. किंवा फक्त 2 चमचे पोहे वापरले तरी सुद्धा चालेल. हे 2 वेळा स्वच्छ धुवून घेतले, थोडंसं यामध्ये पाणी टाकलं आणि सगळे उडीद वाटून होईपर्यंत पोहे भिजवून घ्यायचे. हे पहा, सगळे उडीद वाटून झालेले आहेत. परातीमध्ये हे सगळं बॅटर काढून घेतलं. या वेळेमध्ये पोहे सुद्धा व्यवस्थित भिजलेले आहेत. तुम्ही पाहू शकता पोह्यांमध्ये सुद्धा अजिबात जास्तीचं पाणी नाही, मोकळे मोकळेच पोहे भिजलेले आहेत. डाळ वाटून झाल्यानंतर पोहे सुद्धा आपल्याला वाटून घ्यायचे, त्यामुळे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतले. मिक्सरला 2 ते 3 वेळा फक्त फिरवून घेतले. हे पहा, याची सुद्धा घट्टसरच पेस्ट बनून तयार आहे. आता हे वाटून घेतलेले पोहे सुद्धा परातीमध्येच काढून घेतले. आता मेदू वड्यामध्ये कोणी पोह्याचा वापर करत नाही, पण इडलीचं बॅटर बनवताना आपण त्यामध्ये थोडे तरी पोहे वापरतो, त्यामुळे इडली हलकी फुलकी आणि मऊ व्हायला खूप मदत होते. पोहे वापरल्यामुळे तोच फायदा मेदू वड्यामध्ये सुद्धा होणार आहे. मेदू वडे सुद्धा मस्त हलके फुलके आणि आतून मऊ होतील. तर ही झाली पहिली गोष्ट ज्यामुळे वडे आपले आतून मऊ होतील. आता दुसरी गोष्ट, वड्याचं कोटिंग आपल्याला क्रिस्पी बनवायचंय. ते होण्यासाठी फक्त 2 चमचे यामध्ये तांदळाचं पीठ घ्यायचं. आता सुरुवातीला या सगळ्या गोष्टी हाताने चांगला मिक्स करून घ्यायच्या. लक्षात ठेवा, यामध्ये अजून आपण करून घेतलेला मसाला आणि मीठ वापरलेलं नाही. आत्ताच जर यामध्ये मीठ वापरलं तर याला पाणी सुटेल आणि हे बॅटर पातळ होईल.
पातळ झाल्यानंतर आपल्याला माहितीच आहे वड्यांना चांगला शेप देता सुद्धा येणार नाही आणि व्यवस्थित ते फुगणार सुद्धा नाहीत. तर इथे दाखवल्याप्रमाणे हे बॅटर आपल्याला हातानेच 5 मिनिटे फेटून घ्यायचे. बॅटर आपल्याला फ्लफी आणि हलकं फुलकं बनवायचं आहे, त्यामुळे ही स्टेप खूप महत्वाची आहे. एखाद्या भांड्यापेक्षा परातीमध्ये जर हे फेटून घेतलं ना, ती व्यवस्थित हे फेटून घेता येतं, हवा लवकर यामध्ये भरली जाते आणि कमी वेळेमध्ये हे बॅटर फ्लफी बनतं. हे पहा, 5 मिनिटे हे बॅटर फेटून घेतलं, थोडंसं हे आता पातळ बनलेलं आहे. 5 मिनिटानंतर यामध्ये सगळा बारीक चिरून घेतलेला मसाला काढून घेतला. मसाला ऍड केल्यानंतर पुन्हा 5 मिनिटे एकाच दिशेने हे चांगलं फेटून घ्यायचं आहे. जितकं चांगलं हे बॅटर फेटलं जाईल ना, मस्त फ्लफी बनेल आणि मेदूवडे सुद्धा आतून मस्त जाळीदार बनतील. तर एकूण 10 मिनिटे हे चांगलं फेटून घेतल्यानंतर यामध्ये चवीपुरतं मीठ ऍड केलं. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मीठ ऍड करायच्या अगोदरच तेल कढईमध्ये गरम करायला ठेवायचं. कारण काय होतं, मीठ घातल्यानंतर याला थोडंसं पाणी सुटतं, ओलसर बनतं आणि पातळ व्हायची शक्यता असते. म्हणूनच तेल गरम करून ठेवायचं. मीठ ऍड केल्यानंतर पुन्हा 2 मिनिटे फेटून घेतलं. तर हे बॅटर फ्लफी आणि हलकं फुलकं बनले हे कसं समजायचं, तर हे पहा, पाण्यामध्ये याचा छोटासा गोळा टाकल्यानंतर लगेचच वरती येतो आणि तरंगायला लागतो. म्हणजे हे बॅटर हलकं फुलकं आणि फ्लफी बनले. हे सगळं बॅटर एका भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे. तेल सुद्धा मस्त कडकडीत गरम झालेलं आहे. लगेचच वडे बनवायला घेऊयात. आता या तयार झालेल्या बॅटरची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता, अजिबात जास्त ओलसर किंवा पातळ बनलेलं नाही, त्यामुळे वडे सुद्धा पाडायला आपल्याला सोपं पडणार आहे. पेक्षा जर घट्टसर बॅटर वाटत असेल तर थोडंसं पाणी घेऊन पुन्हा 1 मिनिटभर फेटून घ्यायचं. आपल्याला या वड्यांसाठी बॅटर अगदीच जास्त पातळही नको आहे किंवा अगदीच जास्त घट्ट सुद्धा नको आहे. बॅटर आपलं अगदी परफेक्ट आहे, त्यामुळे हाताने सुद्धा आपण हे वडे इझिली पाडू शकतो. पण पहिल्यांदा जर बनवत असाल तर या 3 पैकी 2 पद्धती वापरू शकता. पहिल्या पद्धतीमध्ये काय करायचं, एका वाटीला एक कापड या पद्धतीने बांधून घ्यायचं. या कापडाची वाटीच्या मागे अगदी टाइट अशी गाठ बांधायची. एका भांड्यामध्ये थोडंसं थंड पाणी घेतलेलं आहे. या कापडाला वरच्या बाजूला अगदी थोडंसं पाणी लावून घेतलं. म्हणजे काय होईल, या कापडाला हे बॅटर चिकटून बसणार नाही. तेलामध्ये सोडताना सुद्धा वडे पटकन तेलामध्ये सुटतील. आता पाण्याचाच हात घेऊन या बॅटरचा एक गोळा करून घेतला. हे बॅटर खूपच चिकट असतं, त्यामुळे पाण्याचाच हात घेऊन याला शेप द्यावा लागतो. तर हे पहा, आपल्याला जसे मोठे छोटे मेदूवडे हवे आहेत त्याप्रमाणे याचा गोळा घ्यायचा. कडेने अगोदर व्यवस्थित स्मूथ करून घ्यायचं, म्हणजे तळल्यानंतर वडे दिसायला सुद्धा सुंदर दिसतात. हे पहा, हलक्या हाताने हे थापून घेतलं आणि पाण्याचंच बोट घेऊन मध्ये होल करून घेतलं. आता तेलामध्ये सोडताना काय काळजी घ्यायची, तर कापडाची जी गाठ आहे ना ते व्यवस्थित टाईट पकडून ठेवायची. म्हणजे वड्याचा जो भाग आहे ना तो थोडासा वर उचलला जातो आणि हे पहा, तेलामध्ये सुद्धा तो अलगद सोडता येतो. तेल इकडे तिकडे सुद्धा अजिबात उडत नाही. या पद्धतीने वड्याला सुद्धा मस्त आकार आलेला आहे. आता वडा बनवण्याची दुसरी पद्धत पाहूयात. पहा, एक गाळणं घेतलेलं आहे, त्याच्या मागच्या भागाला अगदी थोडंसं पाणी लावून घेतलेलं आहे. पाण्याचाच हात घेऊन बॅटरचा छोटासा गोळा करून घेतला, हलक्या हाताने थोडंसं दाबून घेतलं आणि पाण्याचंच बोट घेऊन मध्ये होल करून घेतलं आणि लगेचच तेलामध्ये अगदी अलगद हाताने सोडून द्यायचं. तर पहिल्यांदा जर बनवत असाल तर या 2 पद्धतीपैकी कोणतीही पद्धत वापरू शकता. यापेक्षा बॅटर थोडंसं पातळ झालं असेल ना तर या 2 पद्धती वापरू शकता. हातानेच वडे करायची म्हटलं तर पाण्याचा हात घेऊन एक छोटा गोळा करून घेतला, अंगठ्यानेच थोडासा याला शेप दिला आणि त्याच हाताच्या अंगठ्याने मध्ये होल सुद्धा करून घेतलं. तर हे पहा, अशा पद्धतीने जर सवय असेल तर हाताने सुद्धा भरभर हे वडे आपण बनवू शकतो. हाताने वडे सोडताना तेलामध्ये टाकताना थोडीशी काळजी घ्यायची, तेल बाहेर उडू शकतं. आता लगेचच हे वडे पलटून घ्यायचे नाहीत. तेलावरती थोडेसे हे तरंगायला लागल्यानंतरच याला झारा लावायचा. तेलातली बुडबुडे कमी आल्यानंतर दोन्ही बाजूनी असा रंग आला ना की हे काढून घ्यायचे. आता या 3 पद्धतीपैकी मला ही खूप सोपी आणि सेफ पद्धत वाटली, कारण यामध्ये तेल सुद्धा बाहेर जास्त उडत नाही, त्यामुळे सगळे वडे मी याच पद्धतीने करून घेणार आहे. हे वडे तळताना सुद्धा लो टू मीडियम फ्लेमवरती सुरुवातीला तळून घ्यायचे, म्हणजे आतपर्यंत व्यवस्थित तळले जातात, कच्चे राहत नाहीत. आणि त्यानंतर हाय फ्लेमवरती हे तळू शकता, म्हणजे वरचा लेअर मस्त क्रिस्पी बनतो. कढई जर मोठी असेल तर एका कढईमध्ये 5 ते 6 वडे तळून घेऊ शकता. तर हे पहा, अशाच पद्धतीने सगळे वडे तळून घेतलेले आहेत आणि हे पहा, हे वडे थोडेसे थंड झालेले आहेत आणि तुम्ही पाहू शकता अजिबात हे तेलकट झालेले नाहीत. तर हे वडे बनवताना थोडीशी वेगळी पद्धत वापरली, 1-2 गोष्टी अशा ऍड केल्या ज्यामुळे वडे अगदी परफेक्ट बनलेले आहेत. हे पहा, मस्त आतून मऊ आणि जाळीदार बनलेले आहेत, कारण उडीद तर आपण पूर्ण रात्र भिजून घेतलेले होते. दुसरी गोष्ट म्हणजे थोडेसे पोहे यामध्ये वापरले. 10 मिनिटे बॅटर चांगलं फेटून घेतलं तर हे पहा, मस्त हलके फुलके आतून जाळीदार मऊ मेदूवडे बनलेले आहेत आणि वरचं कोटिंग सुद्धा तुम्ही पाहू शकता मस्त कुरकुरीत झालेलं आहे. नारळाची चटणी, शेंगदाण्याची चटणी किंवा सांबर सोबत हे वडे चवीला खूप छान लागतात. तर इथे मी कुकरमध्येच अगदी झटपट म्हणजे फक्त 10 मिनिटात हे सांबर बनवून घेतलेलं आहे. याची रेसिपी अगोदरच अपलोड केलेली आहे, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. तर थोडासा बदल करून या पद्धतीने हे मेदूवडे नक्की करून पहा. उडीद डाळ वापरणार असाल तर 4 ते 5 तासातच डाळ सुद्धा मस्त भिजून तयार होते आणि मेदूवडे सुद्धा अगदी झटपट बनतील.
पण अख्खी उडीद जर वापरणार असाल तर शक्यतो रात्रभर भिजवून घ्या, म्हणजे मस्त भिजले जातील, मेदूवडे सुद्धा मस्त जाळीदार बनायला मदत होईल। तर या सांगितलेल्या छोट्या मोठ्या या टिप्स वापरून वडे नक्की बनवून पहा। रेसिपी आवडली असेल लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा।